नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेल्या 3.5 महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचलाय. याच संदर्भात आता शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात मागणी केली. तिकडे उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा याच संदर्भात दावा केला गेलाय. या दोन्ही समर्थकांनी आता निवडणूक आयोगाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळ हीच पक्ष चिन्ह निवडणुकीच्या करता म्हणून मागितली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे चिन्ह या दोघांपैकी कोणाला देणार, ही दोन्ही चिन्ह बाद होणार, तिसऱ्या चिन्हाचा विचार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर हे दोन्ही चिन्ह बाद अशा प्रकारचा निर्णय झाला तर उरेल चिन्ह गदा आणि मशाल. तर ही चिन्ह तरी या गटांना मिळणार का याचं उत्तर पुढच्या काही दिवसात आपल्याला मिळू शकतं. आणि कुठल्या गटानं काय प्रकारचं चिन्ह मागितलंय आणि काय काय पर्याय आहेत ते आपण पाहूयात. पक्षाचं नाव बाळासाहेब ठाकरे, चिन्ह गदा. पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना. पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेबांची. चिन्ह त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा. दरम्यान आता यातला निर्णय काय होतो हे लवकरच कळेल. तिकडे उद्धव ठाकरे गटानं कोणकोणती चिन्ह आणि पर्याय मागितले त्यावरही नजर टाकूया. पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे. दुसरा पर्याय आहे शिवसेना प्रबोधनकार ठाकरे. तिसरा पर्याय आहे उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. चिन्हाकरता 3 पर्याय, त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल. अर्थात दोघांनी सारखीच निवडणूक चिन्ह मागितलेली असल्यामुळे कदाचित निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्ह पुन्हा एकदा न देता अन्य तिसऱ्या चिन्हाचा उपयोग केला जाऊ शकतो. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, यातली तांत्रिकता काय? एकच चिन्ह जर का एकपेक्षा अधिक पक्षांनी मागितलं असेल तर कायदा काय सांगतो, निवडणूक आयोग काय करू शकतो? आणि जशी यापूर्वी ठाकरे गटाची काही रणनीती होती तशी शिंदे गटाची पण काही रणनीती आहे यामागे? नक्कीच, यामागे तांत्रिक ज्या गोष्टीत बऱ्याचशा आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यानंतर तत्काळ लगेच ठाकरे गटाने 3 चिन्हांची यादी जी आहे, 3 चिन्हांचं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला पाठवलं आणि त्यानंतर शिंदे गटाने पाठवलेलं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जी यादी सध्या निवडणूक आयोगाने आलेली आहे त्या यादीमध्ये ठाकरे गटाने दिलेलं एकही चिन्ह नाहीये, पण शिंदे गटाने दिलेल्या 3 चिन्हापैकी 1 चिन्ह जी गदा ती या लिस्टमध्ये आहे. मग त्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक मुद्दे बरेचसे आहेत. अनेक कायदे पंडित याच्यावरती वेगवेगळे मत मांडतायत की अशा पद्धतीने चिन्ह यादीमध्ये नसलं तर ते चिन्ह का आम्हाला द्यावं किंवा ते चिन्ह नव्याने निर्माण का करावेत, त्याच्याकरता प्रक्रिया काय, असे वेगवेगळे चर्चा आहेत. यामुळे निवडणूक आयोग जे आहे ते स्वतःहून या प्रकरणामध्ये काय निर्णय घेतो याकडे पाहावं लागेल. पण मिलिंदजी, ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांची सुरू आहे. ठाण्यातल्या उपवन भागामध्ये ही बैठक सुरू आहे. आज त्यांची सह्याद्री येथे बैठक होती, पण त्या सर्व बैठका ज्या आहेत, शासकीय बैठका किंवा इतर बैठका ज्या आहेत, त्या सुद्धा रद्द केल्या त्यांनी आणि ठाण्यामध्ये त्या बैठकीला थांबलेल्या आहेत. असं कळतं की संध्याकाळपर्यंत ठाकरे शिंदे गटातील जे महत्वाचे नेते आहेत ते सर्व नेते ठाण्यामध्ये येतील आणि हे केंद्रीय निवडणूक आयोग असेल, दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालय असेल, या सर्व ठिकाणी कशा पद्धतीने आपण आपली भूमिका जोरदार मांडली पाहिजे, तिथं कायदेशीररित्या आपण कुठे कमी कसं पडलं नाही पाहिजे आणि त्याचबरोबरीनं आपल्याला ते सर्व चिन्ह जे आहेत ते मिळतील. तुर्तास धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार नाही हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण जे लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला चिन्ह कसं मिळेल वारंवार या गोष्टी सांगितल्या. यामध्ये फक्त एक मुद्दा ऍड करतो, ते म्हणजे गदा हे चिन्ह जे आहे ते मागण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की हनुमान चालीसेवरून किती रणकंदन झालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि ते जास्त करून चिन्ह जे आहे ते ठाकरे गट मागेल, त्याच मागे ठाकरे गटाचा दावा आहे आणि तोच जोर ठाकरे गट लावेल आणि त्याच्याकरता
तशा पद्धतीने पुढे आखणी केली जाईल त्या सर्व गोष्टींकरता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजित वेगळ्या शब्दात सांगायचं तर असं म्हणता येऊ शकतं की आपल्याला चिन्ह कुठलं मिळालं पाहिजे याची रणनीती आहेच, पण दुसऱ्याला त्याला सोयीचं निवडणूक चिन्ह कसं मिळू नये याची सुद्धा कदाचित रणनीती दोन्ही पक्षांकडनं आखली जाते. अर्थात एकदा एकमेकांच्या विरुद्ध सगळं सोडून मैदानात उतरल्यानंतर स्वतःच्या बचावापेक्षा दुसऱ्यावरच्या हल्ल्याचाच विचार जास्त केला जाऊ शकतो. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. याच विषयावरून काय आणखीन वेगवेगळ्या जणांची मतं आहेत आपण पाहूयात. दोन्ही पक्षकारांना किंबहुना आम्हाला, कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे केलं आहे ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल त्याच्याबद्दलचं म्हणणं आम्ही रेग्युलर मांडतच आलो आहे, तर त्यांनी एक याचं हे दिलं पाहिजे होतं, एक सुनावणी किंवा आम्हाला बोलवून त्या या संदर्भामध्ये विचारणा करण्याची गरज होती. तशा प्रकारचं काही न करता एकतर्फी निर्णय त्यांनी जो इंटरिम ऑर्डर म्हणून पास केलेली आहे त्या या संदर्भातच आम्ही याचिका दाखवली. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज होईल किंवा उद्या, आज मेन्शन आता केलेलं आहे, एखाद्या वेळेस उद्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या कामकाजाच्या सूचीप्रमाणे उद्या येण्याची शक्यता आहे. एक संकेत आहे की तुमच्या फ्री सिम्बल्समध्ये जर राष्ट्रीयत्वाला किंवा ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत यामध्ये जर कुठचा आक्षेप न येणाऱ्या गोष्टी असतील तर ते चिन्ह तुम्ही त्या पक्षाला प्रदान करू शकता असे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आमच्याकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत आणि हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याची नोंद लाखोने झालेली आहे. ही सर्व ते तपासतील आणि तपासल्यानंतर त्यांच्याकडे असलेले 14 आमदार, 7 खासदार, 6 खासदार का 7 खासदार असे त्यांचीही शक्ती ते तपासतील. आमच्या त्यांना मिळालेली मतं, आम्हाला मिळालेली मतं, आमच्याकडे असलेला शिवसेनेचा खरा नेता उपनेता आमच्याकडे असलेली सर्व तपासून आणि मला वाटतं का योग्य ते निर्णय हे निवडणूक आयोग घेतील. धनुष्यबाण जो आम्हाला मिळाला नाही मेजॉरिटी असताना किंवा नंबर्स असताना तो आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि म्हणून त्याची प्रोव्हिजन म्हणून जो काही निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. आता त्याच्यामधल्या कुठच्या सिम्बॉलला त्यांनी मान्यता द्यायची हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूला बंधनकारक राहणार. ज्या आता निशाने आम्ही मागितलेल्या आहेत त्यांनी मागितलेल्या आहेत. जे चिन्ह आयोगाला वाटेल हे देता येतं आहे, त्या दिलं ते आम्ही घेऊ, त्यांना दिलं त्यांनी ते घ्यावं. परंतु जे आता चालू आहे हे आणि सांगितलं हे तात्पुरतं की जे आता दिलेलं आहे आणि नंतर आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि एवढी मोठी स्टेन आमच्याबरोबर आहे तर त्या अनुषंगाने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावंच लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला तर आयोग चांगला आणि त्यांच्या बाजूनं निकाल दिला नाही तर आयोग वाईट अशी शिवसेनेची भूमिका असते. उद्धव ठाकरे यांचं केवळ राजकीय रडगाणं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. ECIने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक एक महिन्याची अडजमेंट मागितली तरी देखील ECIने दिली. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं. आता ECIने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही, त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ही यांची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धती आहे इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे. कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशननी दिला आहे, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशननी घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशननी घेतलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे समर्थकांना सगळ्यात मोठा धक्का कोणता बसलाय असा प्रश्न त्यांनी ट्विटरवरून विचारला. यात त्यांनी काही पर्याय दिले. धनुष्यबाण चिन्ह कोठवणं, आमदार खासदारांनी साथ सोडणं, ही जुनी विश्व असू अशी भाजपची मैत्री गमावणं असे खोचक प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारले. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं म्हणून त्याच शिवसेना त्यांचं शिवसेना हे नाव संपलेलं आहे. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य खर्ची घातलं. त्यांनी शिवसेना पक्ष महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या साथीनं उभा केला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही सगळी पुण्याई एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीमुळे तुटली किंवा बिघडली, लयास गेली. शिवसेना तुटणं योग्य नसून यातून भारतीय जनता पार्टीला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली असा टोला माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी लगावलाय. राज्यामध्ये शिवसेना दुभंगणं किंवा शिवसेनेचे दोन तुकडे पडणं हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही, तसं शिवसेनेच्या दृष्टीने नाही. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली. तिकडे राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणाचा समाचार घेताना शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवल्यावर प्रतिक्रिया दिली. तसंच सरकारमध्ये असताना विकास कामांच्या बद्दल आपण किती तत्पर होतो हे सांगताना त्यांनी तुफान टोलेबाजीही केली. परवा शिवाजी पार्कची सभा आणि बीकेसीची सभा काय, हे त्यांना गद्दार म्हणतात, ते त्यांना गद्दार म्हणतात. अरे त्याच्यातनं प्रश्न सुटणार आहे का? पार ते धनुष्यबाण गोठून टाकलं, ते शिवसेना पक्ष गोठून टाकला, असं कुठं असतं का राजकारणात? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ती शिवसेना हे व्यासपीठ राजकीय नाही ह्याची मला जाणीव आहे, परंतु शेवटी लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही? एकदा इंदिरा गांधींनी अणुबंदीच्या काळात चूक केली, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. उभ्या भारतानी त्यांच्या सकट सगळ्यांना पराभूत केलं, हा इतिहास आपण विसरलो नाहीये. प्रत्येक वेळेस बारामतीवर काही प्रसंग आला तर आम्हीच जाऊन जायचा, सत्ता कोणाची असली तरी, आमच्या विचाराची असली तर काही नडतच नाही. मी आहेच तिथं खमक्या, काय कुणाचं चालून देत नाही, म्हणजे नियमाप्रमाणे. नाहीतर हे बघा, अजित पवार म्हणला मी खमक्या आहे, कुणाचं चालून देत नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं चालून देत होतो, कारण ते मुख्यमंत्री होते. पण विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठं मी कमी पडत नव्हतो. एकदम मनमोकळे अजितदादा. तिकडे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी मराठवाड्यातील जालना आणि संभाजीनगर या भागावर लक्ष केंद्रित करत आहोत असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल, पण रिफायनरीला जसा विरोध केला होता तसा करू नका असं फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं. राज्यात नवं सरकार आल्यापासून फक्त 100 दिवसांमध्ये शिंदे फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. त्यातच मराठवाड्यात उद्योग आणि गुंतवणुकीवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलं. आणि अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी तयार केलं आहे आणि म्हणून तिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यावी असा आपला प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की आजची जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेतली आहे यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही ऑरिकमध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रात दिसतील. केवळ अपेक्षा एवढीच आहे की याबद्दल राजकारण करण्यात येऊ नये. रिफायनरी सारखा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेट केली पाहिजे. पुढच्या बातमीकडे. मी जेव्हा भाजपमध्ये होतो तेव्हा मी भैयासाहेबांना म्हणजेच अमरसिंह पंडित यांना चकली देऊन भाजपमध्ये नेलं, ते आमदार झाले. यानंतर भैयासाहेबांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं आणि मी आमदार झालो असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीत येण्या जाण्याचा किस्सा सांगितला. ते बीड जिल्ह्याच्या गेवराई इथे माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या 85व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. आदरणीय भैयासाहेबांनी
साहेबांची निष्ठा, साहेबांचे प्रेम, साहेबांवर असणारं विलक्षण प्रेम त्यांनी कधीच विसरलं नाही. भलेही मधल्या काळात मी भाजपमध्ये असताना भैया साहेबाला चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं, आमदारही केलं होतं, पण जशी मी त्यांना चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं तसं त्यांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं. त्यावेळेस तेही आमदार झाले, मीही झालो. अंधेरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना काँग्रेसनं बिनशर्त पाठिंबा दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते. ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सपोर्ट करायचा निर्णय झालेला होता आणि कालच आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी या विषयाला मान्यता दिलेली आहे आणि अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षासोबत उभा राहील. अवघ्या मुंबईचं लक्ष लागलेल्या MCA अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीची समीकरणं अचानक बदलली आहेत. कारण निवडणुकीत भाजपचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युती केल्याचं जाहीर केलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे, त्यासाठी आज अर्ज भरायची शेवटची तारीख होती. पवार शेलार संयुक्त गटानं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांच्यासह पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर या सगळ्यांनीच आपापले अर्ज भरले आहेत. त्यामुळे अतिशय रंजक अशा प्रकारची पक्षीय पण पक्षविरोधी पक्षविरहित अशा प्रकारची ही MCA निवडणूक होईल. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय काय होतं, पडद्यामागची समीकरणं काय आहेत आणि पडद्यावरची समीकरणं काय आहेत, किंवा क्रिकेटच्या मैदानातल्या या निवडणुकीचे म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे पडसाद अन्य कुठे उमटतात का? प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, राजकीय पक्ष सर्वच जवळपास राजकीय पक्षांच्या संबंधात कोणी ना कोणीतरी अर्ज भरला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत. अगदी खरं आहे, कारण ही निवडणूक पण इतर निवडणुकींच्या तुलनेत अतिशय महत्वाची अशी मानली जाते. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन एक मोठं व्यासपीठ आहे किंवा एक मोठं नाव आहे आणि त्याच्यामाग केवळ मोठं नाव नाही तर त्याचं अर्थकारण सुद्धा तेवढंच मोठं आहे. ज्या अर्थी शरद पवार हे स्वतः MCA अध्यक्ष राहिलेले आहेत किंवा त्यांना या राजकारणामध्ये इतका इंटरेस्ट आहे याचा अर्थ आपण समजू शकतो की या निवडणुकीचं महत्व किती मोठं आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही संपूर्ण केस गेल्यानंतर कुठल्याही मंत्रीपदावरची व्यक्ती ही निवडणूक लढू शकत नाही असं जाहीर करण्यात आलं होतं. सोबतच निवडणुकी लढण्यासाठीची वयोमर्यादा सुद्धा घालून दिलेली होती. परंतु आज आपण जर बघितलं तर आशिष शेलार असतील किंवा जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर ही सगळी मंडळी आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेत. आशिष शेलार हे अध्यक्षपदासाठी तर मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हे समितीच्या सदस्यांसाठी निवडणूक. प्रणाली, तिघांनीही एकाच गटातून अर्ज भरलाय. शरद पवार आणि आशिष शेलार हे एकाच गटातून अर्ज भरत होते किंवा एकाच गटात ते आहेत आणि त्यातूनच आशिष शेलार यांनी आपला अर्ज भरलेला आहे. परंतु मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीतली अजून खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. या दोघांनी अर्ज भरले आहे एवढी माहिती मात्र निश्चित आहे. परंतु गट कुठला आणि ते कोणाच्या समर्थनात उभे राहत आहेत हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. ठीक आहे प्रणाली, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मैदान कुठलंही असो राजकारणी असतातच. असो, उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे कारण शिवसेनेच्या हवाई सेनेतील 800 पदाधिकाऱ्यांनी आज मनसेत प्रवेश केला. इंडिगो एअरलाईन्सचे हे सगळे कर्मचारी आणि पदाधिकारी आहेत. या सगळ्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. आज या सगळ्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब प्रभू श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी लवकरच अयोध्येला जाणार आहेत. विश्व हिंदू सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक अयोध्या हनुमानगढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाड्याचे महंत श्री धर्मदास महाराज हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिलं. किसी कारणवश किसी मनभेद किसी मतभेद के नाते वो अयोध्या नहीं आ पाए, इसके नाते हमारे निमंत्रण देने कि आप अयोध्या आए, क्योंकि आप धर्म कार्य करते हो, सनातन के रक्षक हो, तो हम लोग सनातन के सिपाही हैं, तो परम कर्तव्य है सनातन के सिपाहियों को कि धर्म के रक्षकों के लिए कार्य करें. इसके नाते आज मन से प्रमुख राज साहब से मिलकर उनको निमंत्रण दिया कि आप अयोध्या आए. कल्याण डोंबिवली महापालिकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात भली मोठी रांग लागलेली आज पाहायला मिळाली. हे कर्मचारी सकाळी कामावर येण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कामावर आले नव्हते अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार आज लेट लतीफ कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी एका रांगेत उभं करून उशिरा येण्याचा जाब विचारला. यावेळेला बहुतांश कर्मचारी हे दररोज उशिरा येत असल्याचं निदर्शनास आलं. आता या सर्व लेट लतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. सुधारणा न झाल्यास पगार कपातीपासून विविध प्रकारची कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. प्रशासनाचा हा आग्रह असणार आहे की कर्मचाऱ्यांनी वेळेवरच यावं. जे कर्मचारी ते वेळेवरती उपलब्ध राहणार नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये प्रशासनाने कारवाई करणार आहे. ही सगळी कारवाई आमची नियमाच्या अनुषंगानेच होणार आहे. मी शोकॉज नोटीस माझ्या सहीने दिली त्यांना. आता याच्यापुढे जर का त्यांचे दोन लेट जर का झाले तर त्यांची एक कॅज्युअल लीव त्यामध्ये समाप्त होईल ॲटोमॅटिकली. 10:30 पुढे जे लोक येतील त्यांची अनपेड हे करण्यात येईल, त्यामध्ये विनावेतन करण्यात येईल. आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्याच धानाची खरेदी व्हावी म्हणून आता नोंदणीसाठी नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहून आपला लाईव्ह फोटो काढावा लागेल, अन्यथा त्यांची नोंदणी होणार नाही आणि पर्यायानं धानसुद्धा विकता येणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याला प्रत्यक्ष आपल्या सातबारासह लिलावाच्या इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. लाईव्ह फोटो अपलोड न केल्यास या शेतकऱ्याचं धान खरेदी केलं जाणार नाही. लाईव्ह फोटो अपलोड करण्याबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी मोठ्या प्रमाणात परस्पर धान विकत घेत असल्याची ओरड नेहमी होते. अनेकदा असा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे. हे सगळे प्रकार आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. योजनेचा पूर्ण लाभ हा प्रत्यक्ष धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा याकरिता यावर्षी नाव नोंदणी करताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावे आणि शेतकऱ्यांचे त्यांनी तिथे हजर राहून त्यांचे लाईव्ह फोटो पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारच्या सर्व सूचना आणि त्या पद्धतीचे आवश्यक ती सुविधा त्या त्या खरेदी केंद्रांवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशात आता विमा कंपन्यांच्याकडून खोडसाळपणा करून विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पीक कापणी प्रयोगात दगड टाकून वजन वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी जाब विचारल्यानंतर विमा कर्मचाऱ्यांनी सारवासारव करत पळही काढला. पीक विमा कंपनीला सांगणे माझ्या आधीच आम्हाला निसर्गाने कोपले. अतिवृष्टी झालेली, मध्ये 21 दिवसाचा पाऊस नव्हता, पुन्हा आता अति जास्त झाला पाऊस, पुन्हा विमा कंपनी ही अशीच करायला लागली. शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे करायचं काय, ही शासनानं दखल घ्यावा ही विनंती. वळूयात पुढच्या बातमीकडे. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः थैमान घातलं असून काढणीला आलेल्या 60 ते 70 हजार एकरावरील खरीपाच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय. कापणी केलेल्या सोयाबीनला अंकुर फुटत असून ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला, यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलाय. यंदा जिल्ह्यात 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यातल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1,43,000 एकरवरील सोयाबीनचं आधीच नुकसान झालं होतं. त्यातून बळीराजा कसाबसा सावरत असतानाच गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू झालेल्या सततच्या पावसानं काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी
सरकारकडे आता मदतीची कळकळीची विनंती केली आहे. आज एक दीड महिना पाऊस झाला नाही, आता हे तीन दिवस झाले सतत लागून बसला पाणी. दीड महिना पाऊस झाला नाही, आता हे तीन दिवस झाले सतत लागून बसला पाणी. आम्ही सोयाबीनची कापणी केली, कापणी झाल्यानंतर आता हे तीन दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे याच्यामधून कोंब निघले, सोयाबीन खराब झालं. आता याचा शासनाने याचा काहीतरी हे निघाला तो बघावा, म्हणजे सर्वे करावं आणि काहीतरी शेतकऱ्याला याच्या मार्फत म्हणजे काहीतरी हे अनुदान किंवा काही म्हणजे मदत द्यावं असं आमची विनंती आहे. शेतीत माल कापल्यामुळं सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. तीन दिवसापासून सोयाबीन कापलून पसर पडलेली आहे, तरी सगळं भिजून खराब माल झालेला आहे. तरी आम्हाला भाव मिळण्याबाबत आमच्याकडे शासनानं लक्ष द्यावं व आम्हाला मदत करावी. सोयाबीन पेरलं तर लय पाऊस चालू आहे. दोन तीन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे. सोयाबीन उधळे द्यायचं ते म्हणतात 4,000 रुपये बॅग. आता आम्ही करावं काय? इकडून तिकडून दिलं तर पाणी आलं, पाणी ते कोंब फुटले. मार्केटली न्यावं, मार्केटली काही भाव म्हणतात 4,000-3,000 करावं काय? काही आमचं चालत नाही. वाशिम जिल्ह्यातील खरीपाचं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला सद्यस्थितीत जो पाऊस सुरू आहे त्यानं मोठा फटका बसला आहे. अगोदरच ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 1,43,000 हेक्टरवरील सोयाबीन व इतर पिकांना मोठा फटका बसला होता. वाशिम जिल्ह्यामध्ये ऐन काढणीचा हंगाम सुरू असताना गत 3 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात जे पाऊस पडला आहे, जो पाऊस कोसळतो आहे अतिमुसळधार, त्यामुळे जे कापणी करून ठेवलेलं सोयाबीन आहे, जे शेत जमिनीवर पडलेलं आहे, त्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या कापलेल्या सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटत आहेत, अंकुर फुटत आहेत. अगोदरच शेतकरी मागील नुकसानामुळे मिटाकुटीस आला असताना त्यातच भरीसभर म्हणून जो हातातोंडाशी आलेला घास आहे तो हा निसर्ग हिरवून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी शासन प्रशासनानं जे काही नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाळकी, वाशिम. तिकडे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रतापजनक कावरखे यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहिलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी या मुलानं विनंती करणारं पत्र लिहिलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे. या लहानग्या मुलानं मुख्यमंत्र्यांना पत्रात काय लिहिलंय आपण पाहूया. मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी आहे असं बाबा म्हणतात. मला पाणीपुरी खायला 10 रुपये सुद्धा बाबा देत नाहीत. यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं असं ते म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी त्यामुळे पुरणाच्या पोळ्या सुद्धा खायला मिळाल्या नाहीत. सणाला पोळ्या तर सोडा, साधी गुपचूपसाठी पण सध्या पैसे नाही आहेत. काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपलाय, त्यात गोडधोड खायला मिळावं यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान द्या. आई म्हणते शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या आणि दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी नक्की या. आणि आता थेट जाऊयात, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. लोकांची दिशाभूल केली जाते आहे महाराष्ट्रातल्या आणि शिवसैनिकांची सुद्धा दिशाभूल केली जाते आहे. त्याच्याबद्दलच मला थोडंसं सांगायचं आहे, कारण मी अगोदरच जाहीर केलेलं होतं की उद्धवसाहेबांच्याबद्दल मला अतिशय आदर असल्यामुळे त्यांच्या विरोधात मी काय बोलणार नाही. परंतु जे मुद्दे उपस्थित होते त्या मुद्द्याच्या संदर्भात मात्र निश्चितपणे उत्तरं दिली जातील. जे म्हटलेलं आहे की 40 लोकांच्यामुळे चिन्ह गोठवलं गेलं, अर्थात त्यांनी वाईट शब्द वापरलेले आहेत 40 लोकांना, परंतु या 40 लोकांच्यामुळेच ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहू शकले ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे राग मी समजू शकतो, परंतु ह्या 40 प्रत्येकाने त्यांना सांगितलेलं होतं की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राहूया नको. हा कधीही त्यांच्या विरोधामधला वाद कधीही नव्हता. त्यांनी मुख्यमंत्री बनू नये असं बिलकुल नव्हतं, परंतु हिंदुत्वापासून लांब जाऊ नये याच्यासाठी हा वाद होता. आणि हा वाद अशासाठी होता की आपली जी मूळ विचारधारा आहे ही मूळ विचारधारा आजसुद्धा त्यांनी सांगावं की आज ज्या विचारधारेबरोबर ते जात आहेत
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही त्यांनी सोडलेलं नाही आहे, मग ते हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आहेत का हा सुद्धा विचार केला पाहिजे। आणि आम्ही समजू शकतो की एखादा अपमान झाला, मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून ॲडजस्टमेंट म्हणून ती केलेली असेल, तर मग त्या पक्षांनी जे पराभूत झालेले होते त्यांनी तुमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न का केला? आणि ह्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला द्यायलाच लागेल की प्रयत्न झाला की झाला नाही। याच्यामध्ये मी 40 लोकांच्या मतदारसंघामध्ये कुठली कामं सांगितलेली होती आणि 2.5 वर्षांमध्ये त्याच्यातली कामं अजिबात झाली नाही अशी सुद्धा आहेत। शेवटले आपलं उत्तरदायित्व हे जनतेशी असतं, कामं ही का आमदारांची स्वतःची नसतात, खासदारांची स्वतःची नसतात, ती जनतेची कामं असतात। आणि जनतेची कामं करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर आमच्या आमदारांनी खासदारांना संपवायला निघाले तर पर्यायाने ते शिवसेना पक्षसुद्धा संपणार आहे। आज ह्याचं उत्तर कधीच दिलं गेलं नाही की तुम्हाला सातत्याने हे आमदार सांगत होते की नाही की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊया नको, झालं तेवढं नुकसान पुरेसं झालेलं आहे, आपण पूर्ण संपण्यापूर्वी आपण आपल्या मूळ मित्रपक्षाबरोबर जाऊया आणि जो विचार आहे हिंदुत्वाचा त्याच्याबरोबर जाऊया। आणि इथं म्हटलं जातं की आणि हा हिंदुत्वाचा विचार कोणी जागवलेला होता? हा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी जागवलेला होता। आणि मग त्या हिंदुत्वापासून आपले पक्षप्रमुख लांब जात असतील तर कुठेतरी ते आज मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत असं म्हणून लोकांनी ते दुःख सहन केलेलं होतं। परंतु ते एवढ्या पातळीवर जायला लागलं की लोकांचा पराभव करण्यासाठी त्याचा वापर केला जायला लागला। आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तुमचं असं म्हणणं आहे किंवा भाजपबरोबर जर तुम्ही म्हणता की भाजपला अनेक नावं ठेवली गेली मग त्याच्याचबरोबर सरकार बनवायला तुम्ही का तयार झाला होता, याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालंच पाहिजे। आणि तिथं केवळ मुख्यमंत्रीपद भाजप आपल्याला देईल की नाही हा विश्वास नसल्यामुळे ती जर युती घडली नसली तर मग युती घडवायला तुम्ही तयार होता की नाही याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे। कारण आम्ही नॅचरल अलायन्स आहोत आणि नॅचरल अलायन्सच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेला हे मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यावेळेला तुम्ही भाजपबरोबर बोलणी केली का? बोलणी झालेली नाहीत माझ्या माहितीप्रमाणे, तुम्ही त्यांचे कॉलसुद्धा स्वीकारलेले नाहीत। आणि ज्यावेळेला याच्यावर डिस्प्यूट झाला की आपण हिंदुत्वाबरोबर राहायचं की नाही त्यावेळेला ज्यावेळेला आमदार तुम्हाला सांगायला आले की आपण आजसुद्धा कॉम्प्रोमाइज करूया, आजसुद्धा आम्ही भाजप आणि भाजपबरोबर आपली इलेक्शन होऊन आपण इथे जिंकलेलो आहोत, आजसुद्धा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती आघाडी तोडूया हे सांगायला लोक आपल्याकडे आमदार आलेत की नाही। आणि ज्याला 20 आमदार निघून गेले त्याला 20 उरलेले आमदार आणि अपक्ष आमदार आपल्याला भेटायला आले होते की नाही की आजसुद्धा आपण आपला पक्ष वाचवूया, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जाऊन आपला पक्ष संपवूया नको, मग ते तुमच्याकडे का आले? आणि त्याला तुम्ही काय उत्तर दिलेलं होतं की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर चला, म्हणजे तुम्हाला सांगायला आले की आम्ही आमचा पक्ष वाचवूया, तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ह्यांच्याबरोबर चला, हे खरं आहे की खोटं आहे याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे। शेवटी राजकारण कोणासाठी असतं? राजकारण हे जनतेसाठी असतं, कामं कोणाची होत नव्हती? जनतेची कामं होत नव्हती। आणि म्हणून जर हा उठाव झालेला असेल तर मग तो उठाव तुम्हाला माहिती होतं की हा उठाव होणार आहे, तुम्ही तो थांबवू शकत होता। उठाव झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत होतं की पुरेशा प्रमाणात लोक एकत्र येणार नाहीत आणि तुम्ही ह्याचा अंदाज घेऊ शकला नाही, म्हणून हा सगळा अनर्थ घडलेला आहे, कोणी स्वतःच्या मनाने बाहेर गेलेलं नाही आहे। आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की एक गोष्टीचं स्पष्टीकरण हे सुद्धा झालं पाहिजे की खरोखर एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं की नाही? बाळासाहेबांनी आश्वासन दिलं असतं तर त्यांनी ते पूर्ण केलं असतं। म्हणून शिंदेसाहेब नाराज झाले का? नाराज झाले नाही, तुमच्याबरोबर कॉन्स्टंटली राहिले। आणि ते तुम्हाला काय सांगत होते की तुम्ही आजसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून लांब जा, हे खरं आहे की खोटं आहे हे तरी लोकांना सांगितलं पाहिजे। आणि मग ते तुम्ही का ऐकलं नाही? ते तुम्हाला थोडंच सांगत होते की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा म्हणून। ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्रीपद हा केंद्रबिंदू आहे, हा मुख्यमंत्रीपद केंद्रबिंदू बाळासाहेबांच्या बाबतीत कधीही नव्हता, असे ते मुख्यमंत्री घडवू शकत होते, मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करू शकत होते। ज्यावेळेला आपणच म्हटलं की आपण मुख्यमंत्री बनणार त्यावेळेला हे प्रसंग उद्भवतात। आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद बनायचं नव्हतं, इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु ज्यांनी आपल्याला आग्रह केला त्यांच्या आग्रहाला बळी का पडला? बळी पडला नसता तर आपल्या पक्षामध्ये त्याची हानी झाली नसती। आणि म्हणून
आमचा जो काय उठावा आहे हा हिंदुत्वासाठी उठावा आहे, तुम्ही दाखवा हिंदुत्वासाठी उठावा आहे, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तुमच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊया आणि तुम्ही सांगा की आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत। आज सुद्धा आमचं जाहीर आव्हान आहे, आज सुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे म्हणायला लावा तुमच्याबरोबर आणि मग तुम्ही म्हणू शकता की आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करत आहोत। म्हणून हिंदुत्वचा उच्चार करत असताना बाळासाहेबांना कधी कमीपणा वाटला नाही, कोण आपल्यावर येत नाही याची त्यांनी कधी पर्वा केली नाही। आमच्यासारखी जी माणसं दुसऱ्या पक्षामध्ये येतील होती ती तुमच्याकडे येताना बाळासाहेबांचं हिंदुत्व बघून आले, ते हिंदुत्व बघून मराठी माणसासाठी बघितलेलं काम करून आले। मराठी माणसांसाठी गेल्या 2.5 वर्षामध्ये काय झालं याचंसुद्धा उत्तर मराठी माणसांना द्यायला लागेल, नाहीतर आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी काम करतो की नाही याचं उत्तर आम्ही देऊ ना। शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची होती, 2.5 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकला नाही आणि 2.5 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकला नाही। आम्ही 2 महिन्याच्या आत शिंदेसाहेबांनी 50% बिल कमी केलं शेतकऱ्यांचं, म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न करायची जबाबदारी कोणी घेतली? शिंदेसाहेबांनी घेतली। अशा अनेक गोष्टी सांगता येतील। पेट्रोलचं बिल कमी होत नव्हतं, पेट्रोलचे रेट कोणी कमी केला? शिंदेसाहेबांनी, फडणवीस साहेबांनी तो कमी केला। आणि असं बिलकुल नाही की ज्या भाजपला आज तुम्ही शिव्या घालत आहे त्या भाजपबरोबर तुम्ही स्वतः जायला का कबूल होता? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असाल तर भाजप चालेल आणि तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर भाजप चालणार नाही अशी आमची भूमिका बिलकुल नाही। हिंदुत्वासाठी भाजपबरोबर युती ही आदरणीय बाळासाहेबांनी केली आणि ती युतीची खरी किंमत ही बाळासाहेबांना माहिती होती, अटल बिहारी वाजपेयींना माहिती होती, प्रमोद महाजनजींना माहिती होती आणि आज ते नसताना त्यांची युती तोडण्याचं काम हे जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर मग ती युती एकत्र राहावी म्हणून काही केलेलं आहे का? की केवळ आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलेलं होतं, मग 2.5 वर्षानंतर ते भाजपला देऊन युती का कायम ठेवली नाही हा सुद्धा प्रश्न आहे। आणि मग मुख्यमंत्रीपद शिंदेसाहेबांना मिळालं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहिला ना महाराष्ट्रामध्ये, ही शिवसेनेची शान आहे। आणि म्हणून हे जे काय परत परत बोललं जातं, एकदा तरी तुम्ही खरं बोला, एका तरी प्रश्नाचं उत्तर द्या। मी आज सुद्धा म्हटलं की भाजपबरोबर तुम्ही जाणार होता की नाही, उत्तर द्या ना तुम्ही। मी छोटासा मनुष्य आहे, मी फक्त प्रवक्ता आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका, तुमच्या प्रवक्त्यांनी उत्तर देऊन दे की भाजपबरोबर जाणार होता की नाही। आणि जर जाणार होता तर मग ही का असं बोललं जातंय स्टेजवरून, लोकांना का भडकवलं जातंय, शिवसैनिकांना का भडकवलं जातंय? ज्या मुंबईबद्दल तुम्ही सांगता की मराठी माणसाची मुंबई मराठी माणसाच्या हातून जाणार, मग तुमच्याकडे 84 वगैरे असे काहीतरी आमदार हे होते, नगरसेवक कॉर्पोरेटर्स, आणि 82 भाजपकडे सुद्धा होते ना। भाजपने एकही पद न घेता निर्विवाद पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुंबईवर एवढ्या निर्विघ्नपणे राज्य करू शकला, मग ही वस्तुस्थिती असं तुम्ही नाकारता का? याचं सुद्धा उत्तर जनतेला मिळालंच पाहिजे। आणि मग आम्ही भाजपबरोबर एकत्र आहोत, तर ही युती आम्ही नाही केलेली, ती बाळासाहेबांनी केलेली युती आहे। फक्त आम्ही हिंदुत्व टिकवण्याचं काम केलेलं आहे, हिंदुत्वासाठी लढा आम्ही दिलेला आहे। स्टेजवर बोलून हिंदुत्व होत नाही। ज्या लोकांनी एकेकाळी हिंदू देवतांना शिव्या घातलेल्या आहेत, ज्यांनी बाळासाहेबांच्या वेळेपासून आणि आतासुद्धा महाराष्ट्र शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे फॅमिलीच्या बापाचा आहे का असं विचारणारी व्यक्ती तुम्हाला चालते स्टेजवर, तुम्ही उदोउदो करता, त्यांना वेगवेगळी पदं देता, हा कुठला न्याय? आम्ही बाहेर गेलो, आम्ही एकही शब्द वाईट बोललो नाही उद्धव साहेबांच्या बद्दल। आम्ही एवढा जर त्यांचा मान ठेवतो तर वेळोवेळी तुम्ही आमच्या आमदारांचा अपमान करता का? अपमान करता, त्यांनी काय केलेलं आहे तुमचं? ते तुम्हाला एवढीच विनंती करत होते की हिंदुत्वाबरोबर राहा, राहणं ना राहणं तुमचा प्रश्न आहे। आणि एक वेळ अशी आलेली होती की ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांना विचारलं की तुम्हाला पाहिजे तर मुख्यमंत्री व्हा, त्याला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद मी कधीच मागितलेलं नाही, मुख्यमंत्रीपद तुमच्याबरोबर राहून दे, पण तुम्ही बीजेपी आणि शिवसेना एकत्र राहून दे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको। त्यावेळेला त्यांनी काय प्रश्न विचारला होता की असं केलं तर बीजेपी आपल्याला पुढची 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार आहे का? हा प्रश्न विचारला की नाही याचं उत्तर सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांनी द्यावं। म्हणजे बीजेपी चालेल, फक्त आम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी पाहिजे, हे खरं आहे की खोटं आहे? आणि जर ते खरं असेल तर ही सगळी भाषणं याच्यामधून काय अर्थ निघतो हे तुम्ही बघा। आम्हाला कधीही शिवसेनेचा कमी, आम्ही स्वतः शिवसेना आहोत, आम्ही त्या विचारासह बरोबर राहिलो, आम्ही आमची आमदारकीपणाला लावलेली आहे। ऍक्ट काय सांगत होता की तुम्ही बाहेर पडू शकता 2/3 बहुमत असलं तर, दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज झालं पाहिजे। आम्हाला इझिली आम्ही मर्ज होऊ शकलो असतो, भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना जर असं म्हणायचं की भाजपचे लोक इतर ह्याच्यामध्ये लोकांना फोडतात म्हणून, तर आम्हाला फोडू शकले असते ना, आम्हाला भाजपमध्ये घेऊन जाऊ शकले असते, का नाही गेलो आम्ही? आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे।
नाहीतर आम्ही कधी भाजपमध्ये जाऊ शकलो असतो. आम्ही शिवसेनेमध्ये राहिलो, आम्ही शिवसेना जिवंत ठेवली. नाहीतर एवढ्यात शिवसेनेमधले आज जे तुम्हाला 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार दिसतात त्यातले 10 शिल्लक राहिले नसते अशी परिस्थिती राष्ट्रवादीने तुमच्यावर आणली असती. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्या ह्याच्यामध्ये कधी काँग्रेस म्हणायचं नाही, कधी राष्ट्रवादी म्हणायचं नाही. सगळा जो दोष आहे तो आमच्यावर टाकायचा. कधीतरी हे थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक गोष्ट काढायला लागेल की राष्ट्रवादीने आमचे किती प्रोजेक्ट मागे ठेवले, राष्ट्रवादीने आमच्यावर काय काय अन्याय केला. पण आमच्या दृष्टीने ते संपलेलं आहे. आमचा उठाव राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होता. आमची लढाई त्याच्यासाठी होती, शिवसेनेच्या रक्षणासाठी होती आणि याच्या पुढची लढाई ही महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. जे जे निर्णय घेतले महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि तुम्ही असा एक निर्णय सांगा की जो महाराष्ट्राच्या हिताचा नाही आहे. आणि म्हणून लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि लोकांना भडकवायचं, मग वस्तुस्थिती रे लोकांच्या समोर येऊन दे. आम्ही हिंदुत्वाबरोबर पासून लांब गेलो की तुम्ही हिंदुत्वापासून लांब गेला हे सर्व लोकांच्या समोर येऊन दे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन हिंदुत्व जपता येतं का हे लोकांच्या समोर येऊन दे. आणि म्हणून ही मीटिंग, ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ही प्रश्न विचारण्यासाठी नाही घेतली. एवढंच सांगायची की हे मुद्दे पूर्वीसुद्धा सांगितलेले होते. मी ज्यावेळेला आसामला होतो त्यालासुद्धा सांगितलेलं होतं, त्यालासुद्धा मी सांगितलेलं होतं की तुम्ही जर खरोखर हिंदुत्ववादी आहे तर मग तुम्ही औरंगाबादचं नाव का बदलू शकला नाही, तुम्ही उस्मानाबादचं नाव का बदलू शकला नाही. हे ज्याला तिथून विचारलं गेलं आणि ज्याला मेजॉरिटी संपलेली होती त्यालाही नावं बदलण्यात आली. तुम्ही त्यावर जर रेकॉर्डिंग काढून बघा. म्हणजे आमची कमिटमेंट होती, परंतु आमचं राज्य आल्यानंतर आम्ही ही नावं बदलू हे ज्याला कळलं त्याला घाईघाई नाही नावं बदलण्यात आली, ठराव घेण्यात आले. पण त्यावेळेला कॅबिनेटला मेजॉरिटी नव्हती, त्यावेळेला सरकारची मेजॉरिटी गेलेली होती. त्याच्यामुळे आम्हाला नव्याने ठराव करायला लागला. पण आम्ही हे करणार आहोत हे आम्ही आसाममधून घोषित केलेलं होतं. मी प्रत्येक गोष्ट ही आदरणीय शिंदे साहेबांना विचारून सांगत असतो आणि त्यावेळेला मी त्यांना विचारलेलं होतं की आपण हे करणार आहोत की नाही. त्यांनी म्हणाले 100% आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काय करणार आहोत तर औरंगाबादचं नाव बदलणार आहे. कशाला? हिंदू मुस्लिम म्हणून नाही. ज्या क्रूर राजाने आमच्या महाराजांची हत्या केली, त्यांचं बोटी बोटी म्हणजे अक्षरशः शरीराचे तुकडे केले आणि ते नदीमध्ये फेकून दिले, मग त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये का असावं ही त्याच्यामागची भावना आहे. तिथं कुठल्या धर्माची भावना नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जर आपला धर्म बदलायला परवानगी दिली असती तर त्यांचं काहीच झालं नसतं, सन्मानाने त्यांना परत पाठवलं असतं. पण ते त्यांनी केलं नाही आणि हा अभिमान महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि मग ज्याला शिंदेसाहेब तिथं शिंदेसाहेबांच्या वतीने मी तिथं अनाऊन्स केलं आसाममध्ये, त्याची तुम्ही तारीख काढून बघा आणि कॅबिनेटच्या तारीख काढून बघा. आम्ही बोलतो तसं करतो, परंतु आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही. जी काय बदनामी आहे ही बदनामी थांबली पाहिजे. कारण आम्ही प्रत्येक आमदार, नाहीतर प्रत्येक आमदार येऊन सांगेल की काय काय घडलं. माझ्यासारखा ज्येष्ठ आमदार ज्याला कुठल्याही काळामध्ये वर्षाची दारं बंद नव्हती, मी कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जाऊन वर्षावर भेटलेलं आहे. पवार साहेबांना सिल्वर ओकवर जाऊन कितीतरी वेळा भेटलेलं आहे, कधीही मला प्रतिबंध झाला नाही. कारण ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आमदारांची किंमत केली जाते. त्याच वर्षाच्या समोरच्या रस्त्यावर राहून आम्ही 10 वेळा फोन केलेले आहेत, आतमध्ये यायचं की नाही, आतमध्ये यायचं की नाही, ही किंमत असते का लोकप्रतिनिधींची? तो लोकप्रतिनिधींचा अपमान नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातली जनता लोकप्रतिनिधींना निवडून देत असते आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अपमान सहन करत आम्ही आमच्या निष्ठा कायम ठेवल्या. परंतु हिंदुत्व संपवायचं, शिवसेना संपवायची, हे जे काय चाललेलं होतं षडयंत्र त्याला आम्ही तोंड दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर म्हणतात की पैसे घेऊन जायचं असतं आणि खोके म्हणून उल्लेख करतात, तर आम्ही भाजपमध्ये का गेलो नाही याचं सुद्धा तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. कारण भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपकडे जेवढा निधी ऑफिशियली आहे त्याच्या 1/10 सुद्धा इतर पक्षांकडे नाही आहेत हे तरी तुम्ही मान्य कराल. परंतु त्या पैशाचा वापर भाजपने आमच्यावर कधीही केलेला नाही, मी हे स्पष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो. आम्ही जो उठाव केला आमच्या पक्षासाठी केला आणि आमच्या पक्षासाठी आम्ही ताठमानेने उभे आहोत. आम्ही पक्षाची बांधणी व्यवस्थित मुळापासून आहे तसं आमचा पक्ष टिकवणं हे सुद्धा आमचं काम आहे. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जशी मदत घेतली तशी आम्ही नाही घेणार. भाजप कालच्या आमच्या मेळाव्यामध्ये आम्ही कोणीही भाजपचे कार्यकर्ते घेऊन आलेलो नव्हतो, प्युअरली शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ते होते. तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करा आणि लांबून लांबून आलेले होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. आणि म्हणून मग काहीतरी बोलायचं ह्याला अर्थ नाही. आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची तुम्ही अवश्य उत्तरं द्या. स्वतः उद्धव साहेबांनी उत्तर द्यावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही, ते खूप मोठे नेते आहेत. तुमच्या प्रवक्त्याला उत्तर द्यायला सांगा आणि ह्या प्रश्नाची उत्तरं आली तर खरी बाजू कोणाची आणि खोटी बाजू कोणाची हे महाराष्ट्रातल्या जनतेला तर कळेलच, परंतु प्रत्येक शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे
की ही खरी बाजू आहे म्हणून, आणि खरा शिवसैनिक कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण हे शिंदे साहेब आहेत. जिथं जिथं अडचण आली आहे, कोल्हापूरला ज्या वेळेला पूर आला, प्रचंड महापूर आला, सगळ्याच्या सगळ्या गाड्या शिंदे साहेबांकडून गेलेल्या आहेत मदतीच्या. केरळमध्ये पूर आला, 70-70 डॉक्टर घेऊन किंवा तिथं उतरलेले आहेत शिंदे साहेब. आणि म्हणून खरा शिवसैनिक असतो तो 80% समाजकारण करतो. म्हणून 80% समाजकारण करणाऱ्या शिवसैनिकला कधीतरी मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं पुण्य जर कोणी केलं असतं तर ते बाळासाहेबांनीच केलं असतं. आणि म्हणून आम्हाला लढा करायला लागला. असा आरोप आहे की बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना संपवण्याचं काम तुम्ही केलं, बाळासाहेबांनी दिलेलं नाव असेल किंवा चिन्ह असेल ते तुमच्यामुळे गोठवलं जाणार. आमच्यामुळे कसं गोठवलं जाणार तुम्हाला उत्तर द्या ना. तुम्ही त्याच्यासाठी अट्टहास केला. तुम्ही जर म्हटलं असतं तर कॉम्प्रोमाइज होऊ शकलं असतं. कॉम्प्रोमाइजची प्रपोजल तुम्हाला आली की नाही याचं उत्तर त्यांनी जनतेला दिली पाहिजे. आणि मग मी म्हणजे सर्वस्व असं कधीही चालत नाही. माझ्यापेक्षा मोठा माझा पक्ष आहे कारण तो बाळासाहेबांनी उभा केलेला आहे. ही जर भूमिका त्यावेळेला ठेवली असती तर इथपर्यंत प्रसंग आलाच नसता, त्याच वेळेला कॉम्प्रोमाइज झालं असतं. आमचं म्हणणं काय होतं की तुम्ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा. एका पॉईंटवर झालं ना आमचं हे सगळं. आज तरी ती आघाडी तोडली आहे का? मग का म्हणता आम्हाला? तुम्ही आघाडी आज सुद्धा तोडली असती तर आज सुद्धा लोक एकत्र आली असती. वेळ ती तळून गेलेली. मी ह्याच्यात सुद्धा सांगितलं होतं, मी आसामवरून मुलाखत दिली त्याला सांगितलं आज शेवटचा दिवस आहे, आज तरी सांगा की आम्ही ही आघाडी तोडली आहे. आम्ही 40 लोक आणि आमचे 10 अपक्ष आम्ही परत मुंबईला येतो, तुमच्याकडे येतो. सांगितलं होतं की नाही, ते रेकॉर्डिंग आहे. मग का नाही सांगितलं तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची आमची आघाडी संपली म्हणून? सामनाच्या अग्रलेखामध्ये एकनाथ शिंदे यांना थेट औरंगजेबाची उपमा दिलेली आहे, एक असं आहे की ते वाईट बोलले म्हणून आम्ही वाईट बोलणार नाही. ही भाषा करायची, लोकांना चिडवायचं, यांनी राजकारण होत नाही. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण केलं आणि तेच राजकारण करण्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये आलो. नाही तर आम्हाला शिवसेनेमध्ये येण्याची काय गरज? त्याच्यापेक्षा मोठे पक्ष होते. आम्ही स्वतः भाजपमध्ये जाऊ शकलो असतो, गेलो नाही. शिवसेनेमध्ये का राहिलो? महाराष्ट्राचा अभिमान बाळासाहेबांनी जागृत केला म्हणून राहिलो ना. आणि तुमच्याबरोबर राहिलो तर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने वागवणार, वाटेल तसं बोलणार, हे योग्य नाही. कोणाला कोणाची तुलना द्यायची? एखाद्याची दाढी आहे म्हणून त्याला औरंगजेब म्हणायचं? तुमच्यापेक्षा जास्त लढे त्यांनी रस्त्यावर उतरून दिलेले आहेत हिंदुत्वासाठी. हे तुम्ही कसं विसरता? हे विसरता का माने? एवढंच आमचं म्हणणं आहे. वैचारिक मतभेद होऊ शकतात, कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो. म्हणून व्यक्तिगत टीका करणं, व्यक्तिगत काहीतरी बोलणं, लोकांना वाईट वाटेल असं काहीतरी बोलणं, हे साप चुकीचं आहे. आणि तुम्हाला ती संधी होती पॅचअप करण्याची, आणि होती की नव्हती याचं उत्तर तुम्ही द्या. माझं म्हणणं एकच आहे की मी एवढे प्रश्न विचारले, एका प्रश्नाचं तरी उत्तर द्या. आणि जर बघा, प्रत्येक ठिकाणी मी इनिशिएटिव्ह घेतलेला, मी छोटासा मनुष्य आहे पण सगळ्या वरिष्ठांपर्यंत का पोहोचू शकतो? मी सिन्सिअरली काम करतो म्हणून पोहोचू शकतो. शेवटच्या क्षणीसुद्धा असं होतं की सेना आणि भाजप एकत्र येऊन उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ते एकत्र आले असते. परंतु यावेळेला सुद्धा काय सांगितलं? एकनाथ शिंदे नको. का नको एकनाथ शिंदे? शिवसैनिक आहेत ते. मग त्यांना बाहेर ठेवून आम्ही परत यायचं का आणि भाजपबरोबर आघाडी करायची का? आम्हालाही मान्य नाही. कोणाला वापरायचं आणि फेकून द्यायचं हे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे अतिशय जोरदार आणि तात्विक बैठक देऊन शिंदे गटाच्या वतीने दीपक केसरकर आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया.